नमस्कार, मी गीता. गीताज व्हेज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण शंकरपाळ्या कशा करायच्या ते पाहूयात. त्यासाठी इथे मी 3 वाटे मैदा घेतलेला आहे. ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी रवा. आता हा रवा मैद्यात टाकायचा. ह्यात चिमूटभर मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी एका पातेल्यात टाकूया. ह्यात 1/2 वाटी साखर टाकायची. साखर पूर्णपणे विरघळून द्यायची आणि पाण्याला एक उकळी आली की गॅस बंद करायचा. त्याच वाटीने इथे मी 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे. तूप वितळून घेऊया. तूप चांगले कडकडीत गरम झाले की ते मैद्यात टाकायचे. आता हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया. हे हाताला सोसेल इतपत थंड झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचं. तूप सर्व पिठाला नीट लागलं पाहिजे. साखरेचं पाणी थंड झालं की मैद्यात टाकायचं आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ छान मळून झालेलं आहे. आता हे 1/2 तास झाकून ठेवूया. इथे 1/2 तास झालेला आहे. आता हे झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजलेलं आहे. आता हे थोडंसं मळून घ्यायचं. आता ह्याचे गोळे करून घेऊया. एक गोळा लाटायला घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे. आता हे लाटून घेऊया. हे लाटून झालं की याच्या साईडच्या कडा कट करून घ्यायच्या. आणि नंतर हे चौकोनी आकारात कट करून घ्यायचं.
हे कट करून झालं की असे खुल्ले करून घ्यायचे। हे जास्त पातळ नाही लाटायचं, इतपत जाड लाटायचं, म्हणजे शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात। आता तेल तापलं का ते चेक करूया। इथे आपलं तेल छान तापलेलं आहे। गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून तेलात शंकरपाळ्या सोडायच्या। शंकरपाळ्या तेलात टाकल्या टाकल्या लगेच हलवायच्या नाहीत। एक मिनट झाला की या हलवायच्या। मध्यमाचेवर छान गोल्डन रंग येईस्तोपर्यंत शंकरपाळ्या तळून घ्यायच्या। शंकरपाळ्या छान गोल्डन रंग येईस्तोपर्यंत तळून झालेल्या आहेत। आता ह्या काढून घेऊया। आता अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या करून घेऊया। शंकरपाळ्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्यात भरायच्या। आणि इथे आपल्या शंकरपाळ्या तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।